या ठिकाणी खात खोललं गेलंय. संघाचं खराबंदर धावसंख्येने आयुष इलेवन या संघाचं खोललं गेलंय. विनायक चौरे यांचा हा संघ दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंट गणेश स्पोर्ट्स हा संघ पहिल्या सामन्यामध्ये माघारी परतला, नंतर हा दुसरा संघ विनायक चौरे यांचा आपल्याला पाहायला मिळेल. आयुष इलेवन स्वतःच्या फॉलोतर मध्ये चेंडू अडवलाय. विनायक आपकरेचा एक लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. बॉल बॅक फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक धाव तर घेतली गेली. एका धावीवरती समाधान मानावला गेले. एक धाव घेतली गेली, धाव फलकावरती एक धाव जोडली जाईल. दोन धावमध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा खेळ सातत्याने या मैदानामध्ये खेळत आलेत आणि एक स्पर्धा या मैदानामध्ये या हंगामामध्ये पाहिल्या आहेत. ओराम क्रिकेटच्या असू देत, अंडर आर्म क्रिकेट असू देत, बाबूगिनू मैदान आज मात्र घाटकोपर मुंबईमध्ये एक स्पर्धांचं मैदान म्हणून ओळखलं जाते. अनेक स्पर्धा या मैदानामध्ये पार पडल्या गेल्या आहेत. सातत्याने अनेक स्पर्धा या मैदानामध्ये ठेवल्या गेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील स्पर्धा या मैदानामध्ये असतील. सचिन राणेच्या बॅट मधून एक टेम्परामेंट इनिंग जरूर खेळावी लागेल. सचिन राणे यांची ही इनिंग कशी बिल्डअप केली जाते, ती इनिंग बिल्डअप करावी लागेल. सचिन राणेवरती सर म्हणजे नजरा प्रेक्षक मात्र चाहते युट्यूबला देखील जुडले असतील, कारण एक कॅप्टन कूल म्हणून मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. निलेश पाऊल पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पहा बॅटची इन साइड एज घेतली गेली. ट्रॅव्हलर चेंडू ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. निलेश बागुल चौकाराचा बादशाह म्हणून देखील ओळखला जातोय. अंडर आर्म क्रिकेट जगतामध्ये या खेळाडूंमध्ये या खेळाडूचे नाव घेतलं जातं, जिथं त्याच्या बॅटमधून चौकार आणि चौकार पाहायला मिळतात. पहिला चौकार तर आलाय त्याच्या बॅटमधून. धाव फलकावरती फलक सात धावांवरती जाऊन पोहोचेल. पुढे पुढील चेंडूवरती पहा, सूर्य चेंडू टाकलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. विनायक आपकरेला तरी माहितीये, परंतु या साईडला चौकार आलाय त्या साईडला देखील खेळू शकतो, परंतु तिथं क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. थांबवलं गेलं, एक धाव घेतली गेली. आठ धावांवरती धाव फलक जाताना पाहायला मिळेल. अनेक नामवंत खेळाडू आज मात्र दाखल होतील. घाटकोपर पश्चिमच्या काना कोपऱ्यातून आज स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. फ्लिक केला गेलाय, सूर्य क्षेत्रक्षक त्या ठिकाणी राहिले. या क्षेत्ररक्षक जिथं कवरच्या क्षेत्रामध्ये या अगोदरचा चेंडू अडवला त्याच्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी धाडलं गेलंय. विनायक आपकर एक चाणाक्ष कर्णधार. बटवाडी विभागामध्ये आपण पाहिलंय सातत्याने चांगला खेळ केला गेलाय आणि बटवाडीमध्ये विनायक आपकर हे नाव जरूर घ्यावं लागतं. ते आज मात्र दाखवत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. योगेश पवार यांचं जे क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलं, जिथं तीन धावा अडवल्या गेल्या. अवांतर धाव संख्या धाव फलकावरती जोडली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डबल फिगर मध्ये धाव फलक जाताना पाहायला मिळेल. दहा धावांवरती पुढे मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळलेत निलेश बागुलच्या बॅट मधून हा दुसरा. धन्यवाद. जरा आम्हाला निलेश बागुल बद्दल सांगावं असं वाटेल. मागीलच कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा कल्याण विभागामध्ये पार पडली गेली, मात्रे चषक, त्यामध्ये ऍक्टिवा बाईक या खेळाडूला मिळालेली आहे. आणि सिद्धी पॅकरला पहिली चेन घाटकोपर मध्ये कोणी घेतली असेल तर निलेश बागुल याचं नाव जरूर घ्यावं लागेल. सोन्याची चेन घेणारा हा खेळाडू निलेश बागुल आज या स्पर्धेसाठी दाखल झालाय. सचिन राणे यांनी देखील सातत्याने आपल्या असल्फ संघाला बांधणी केली गेली आणि आज आणि आता मात्र काही कालावधी पाहायला गेला तर घाटकोपर पॅकर कडून खेळताना पाहायला मिळालेत. राहुल कुंभार आयुष इलेवन हा संघ आपण पाहतोय, संघाची बांधणी केली गेली आहे. पॉवर प्लेचा हे षटक पॉवर प्ले घेतला गेलाय. एक लिजेंडरी खेळाडू किरण शिंदे वयाची 40 वर्ष पार केलेले खेळाडू आज आमने सामने येत आहेत. सचिन राणे देखील एका साईडला पाहू शकतो, कारण हे दोन खेळाडू ना बटवाडीमध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असतात.
आज एकमेकांना माहित असेल मला या गोलंदाजी वरती चौकार खेचायचे, त्यासाठी मात्र सचिन राणे यांनी की पॉवर प्लेचा इशारा केलाय, पण त्यांनी आम्हाला कळवलंय हा हे षटक पॉवर प्लेचा षटक, या षटकामध्ये तीनच खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्ही लावू शकता, ते मात्र मैदानात आले, कोणता सामना कोणता खेळाडू रे जिंकणार, किरण शिंदे की सचिन राणे, एका साईडला आपण पाहिलं क्रिकेट स्टार भटवाडी, तर एका साईडला आयुषी इलेव्हन हा संघ, आयुषी इलेव्हन संघाची बांधणी चांगली राहिली आहे, त्या संघामध्ये आपण नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला तो संघ पाहतोय, निलेश बागुल देखील आज आमंत्रित केले गेले, संधी गेली ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल केले गेले, लेग ब्रेकमध्ये हा चेंडू, इथं मात्र सूर्य क्षेत्ररक्षण राहिले, क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत मेहुल पाटील यांचं क्षेत्ररक्षण, सूर्य क्षेत्ररक्षण राहिले, आतापर्यंत तरी क्रिकेट भटवाडी संघाने थांबवलं गेलंय, परंतु निलेश बागुल काही एका साईडने शांत बसणार नाही, दोन चौका त्याच्या बॅट मधून आलेत, सिंगल काढून दिली, स्ट्राइक रोटेट केली गेली, लेग ब्रेक पदीचा हा चेंडू स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक चेंडूचे फेकर त्यानंतर घेतली गेलेली एक धाव, लेग ब्रेक पद्धती चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये देखील आपण पाहतोय, लेग ब्रेक पद्धतीचा मारा किरण शिंदे दादा या नावाने देखील परिचित आहेत, क्रिकेट स्टार संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळले आणि आज पुन्हा एकदा दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी, पा काय चेंडूने वळण घेतले गेले, परंतु हा चेंडू यष्ट्यांच्या लेग स्टंपच्या बाहेर गेला गेला टाकला गेलाय, अवांतर धावसंख्या व्हाइट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय, मला वाटतंय पुरुषोत्तम हाळवे आनंद नगरची मॅच पाहण्यासाठी डोंबिवलीवरून दाखल झालेत, पा इथं गॅप मध्ये चेंडू फ्लिक केला गेला सचिन राणेच्या बॅट मधून एक धमाकेदार, तर चौकार पाहायला मिळाला, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळते, तिथं मात्र ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये फ्लिक केलाय चेंडूला सचिन राणे यांच्या बॅटमधून आणि चौकार वसूल केलाय, हा चेंडू पहा ऑफ टर्म वरती चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला कट केला गेला, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, धाव फलक पाहिला गेला तर 22 धावांवरती जाताना पाहायला मिळेल, दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते, सूर्य पकडतोय निलेश बागुलच्या बॅट मधून हा आजच्या दिवसातील तिसरा चौकार, तिसरा चौकार आणि फलंदाजी करतोय निलेश बागुल, आतापर्यंत तरी तीन चौकार खेळले, या षटकामध्ये दोन चौकार वसूल केलेत, आयुष इलेव्हन हा संघ फलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय, विनायक आपकरे या संघनायकाने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तिथं कुठेतरी मात्र आता आयुष इलेव्हन हा संघ वरचर पाहायला मिळतोय, इथं मात्र त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं, एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे, धाव फलक पाहायला गेला तर एकने पुढे जाईल, 27 धावांवरती षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील संपलं गेलंय, दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस 27 धावा धाव फलकावरती आहेत, तर दोन ओव्हर संपल्यात, दोन षटक संपलेत, 27 धावा म्हणजे 13.50 सरासरी धावगती आपल्याला पाहायला मिळते, अभिषेक संघाची 13.50 ची धावगती शेवटपर्यंत राखली जाईल का ते पाहायला गेलं, विनायक आपकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय, तिसरं षटक घेऊन
पुढे येऊन मारायचा प्रयत्न, सुरेख फटका दोन खेळाडूंच्या आधी काय फटकेबाजी करतोय निलेश बागुल, संपूर्ण मुंबईमध्ये या नावाचा ठसा मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती उमटवला गेलाय. क्रिकेटचा काळ गाजवला तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं, थोडासा बॅड पॅच पाहायला मिळाला मध्ये मधील कालावधीमध्ये, पुन्हा एकदा एक जोमात आणि दोषात आगमन केलं गेलंय. निलेश बागुल आपला स्वतःच कारकीर्द मात्र घडवली गेली आहे. अशाच प्रकारचे फटके चौकार चौकार मारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज देखील तशाच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर टाकला गेलाय. अवांतर धावसंख्या वाईट बॉल, अवांतर धावसंख्येने धाव फलकावरती धाव जोडली जाते. 32 धावांवरती 32 धावांची भागीदारी सलामीच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चुकीला गेलाय पहा खेळाडू त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी फेरफटके पाहायला मिळत. कॅश प्राइज 500 रुपये घेऊन जा. एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय घाटकोपर विभागामध्ये. एक वेगळं आयोजन प्रेक्षकांसाठी देखील आपण बक्षीस ठेवलंय 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रश्न विचारतोय, दोन प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर विवेक साहू याने 500 रुपये जिंकले, तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विकास खिल्लारी या प्रेक्षकाने या क्रिकेटच्या चाहतेने जिंकलंय. तर या विकास खिल्लारी आपण असाल तर आपलं कॅश प्राइज घेऊन जा. सुरेख फटका या ठिकाणी पाकावरच्या क्षेत्रामध्ये एक नेत्री फटका चौकार येतोय.
धन्यवाद सुभक्त श्री संजय दादा भालेराव चषक दादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा पहिला प्रश्नासाठी विचारला होता दादांचा वाढदिवस कधी असतो तर 20 लोकांनी आंसर दिलं 9 मार्च हा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला एक धाव त्या ठिकाणी लेग बायच्या रूपामध्ये धाव फलकावरती जोडली जाईल धावफलक एकने पुढे जातोय धावफलक पाहायला गेला तर 49 या अगोदरच्या सामन्यामध्ये 58 धावांचा डोंगर उभा केलाय आतापर्यंत तरी धावांचा हायेस्ट आपण पाहिलाय गावदेवी पॅकर्सच्या संघावरती इथं पहा धावाच्या रूपामध्ये निलेश बागोला परतावं लागेल 49 धावाच्या धाव फलकावरती आहेत किती बोलवा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक 49 धावा धाव फलकावरती आहेत 49 वैभव शिंदे मैदानात दाखल होईल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी परंतु त्याला नॉट स्ट्राइक एंड वरती राहावं लागेल सचिन राणे स्ट्राइक एंड वरती वैभव शिंदे घाटकोपर विभागामधील घाटकोपर मधून अनेक व्यावसायिक संघामध्ये दाखल झाला अनराम क्रिकेटच्या खेळत क्रिकेट खेळत असताना मोठमोठ्या संघामध्ये देखील दाखल झालाय इथं चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर टाकला गेलाय वाईड बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय वाईड बॉल अवांतर धाव संख्या तर मित्रांनो डान्सिंग अंपायर काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल सनी जगताप घाटकोपर भटवाडी या ठिकाणावरून या स्पर्धेला आपल्याला घाटकोपर या सगळ्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी डान्सिंग अंपायर या स्पर्धेचं खास आकर्षण असेल डॉट बॉल षटक क्रमांक 14 देखील संपलं गेलं 49 धावा धाव फलकावरती विजयासाठी बनवायच्या त्या 50 धावा क्रिकेट स्टार भटवाडी संघाला 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय कशा रीतीने पेललं जाते लिलया ते पार केलं जाईल का हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे वंटास यांच्या माध्यमातून
आतापर्यंत आपण दोन प्रश्न प्रेक्षकांना देखील विचारले गेले यूट्यूबच्या माध्यमातून आणि यूबीसीच्या माध्यमातून आणि आयोजकाच्या माध्यमातून एक वेगळा आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. वेगळं काहीतरी करायचं होतं या मैदानामध्ये सातत्याने वेगवेगळं आपण पाहिलंय. आम्ही जीवन स्पर्धा अष्टमी एक चषक चांपाचरण यांचं जे आयोजन पाहिलं त्यामध्ये एक प्रेक्षणीय सामना ठेवला होता पंतनगर विरुद्ध साईनाथ नगर. वेगळं करण्यामध्ये आमच्या या पट्ट्यामध्ये सर्वच खेळाडू आणि आयोजक आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर अनेक मंडळ मात्र दाखल झाले. चांगलं आयोजन घेऊन येत आहेत या मैदानामध्ये. बापू गेणू मैदान साईनाथ नगर मधील एक नावारूपास आलेलं हे मैदान म्हणावं लागेल. प्रदीप मोरे या ठिकाणी दाखल होत आहेत. विराज भास्कर यांच्या साथीने सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. शरीराचा वेद घेणारा हा चेंडू परंतु पंचांनी नो बॉल घोषित केला गेलाय. आणि या ठिकाणी पहा धाव तर घेतली गेली आहे, नो बॉल दिला गेलाय, परंतु पंचांकडे अपील गेली आहे. धावबाची अपील आहे. खेळाडू या ठिकाणी बरोबर धावबाच्या रूपामध्ये बाद होईल. बाद होतोय खेळाडू या ठिकाणी बरोबर. धावफलक पाहिलं गेलं तर सहा धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा फलकावरती आहेत. मिथिलेश मैदानामध्ये दाखल होतोय. सहा एक ओव्हर बरोबर आहे. सहा रन आहेत. सहा सहा धावा. आताचा रन आहे ना आम्हाला सात आहेत. सात धावा धाव फलकावरती आहेत. यानंतरची मॅच दुर्गादेवी गावदेवी पॅकर्स. गावदेवी पॅकर्स विरुद्ध या संघातील विजेता संघ लगेचच मॅच होईल. पासुरेकरीत्या चेंडू टाकला गेलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण किरण म्हणजे त्या ठिकाणी किरणच आहेत. किरण शिंदे त्या ठिकाणी आहेत. विशाल शिंदे यांचे बंधू. आज भाव या सामन्यामध्ये वैभव शिंदे, किरण शिंदे आणि एक किरण शिंदे असे शिंदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये घेता पाहायला मिळत आहेत. हा चेंडू व्हाइट बॉल टाकला गेलाय. मिथिलेश स्ट्राईक एंड वरती असेल. कृपया त्या साईडला प्रॅक्टिस करतायत, खेळतायत. कृपया आतमध्ये बॉल येणार नाही याची नोंद घ्या. सहकार्य करा. आतमध्ये बॉल येईल असं खेळू नका. सामन्यामध्ये व्यत्यय आला का सहकार्य करा. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मिथिलेश आतमधून फटका आलाय. एक धाव तर घेतली गेली. एका धावीवरती या ठिकाणी समाधान मानावं लागते. वैभव शिंदेचं हे षटक अफलातून कामगिरी राहिली वैभव शिंदेची. या स्पर्धे दरम्यान पण तेवढीच कामगिरी मला करावी लागेल. या स्पर्धेमध्ये बनवून राहायचं, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचंय तर थांबावं लागेल. चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल दोन्ही संघांसाठी. पहा चेंडू वेगवान पदीत हा चेंडू पाहायला मिळाला. किरण शिंदेला यष्टीचेत केलं गेलंय. फलंदाज क्रमांक या ठिकाणी दुसरा बाद होईल.
मय आया अशा प्रकारे परिस्थिती पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक खेळाडू माघारी परत आहेत. तर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलाय प्रथमेश. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बरत टाकला परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. अवांतर धावसंख्या फलकावरती जुळली जाते. फलंदाज या ठिकाणी पहा विनायक आपकरी देखील बाद होतोय. संतोष मादळकर यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देतोय. या ठिकाणी सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर एका ठिकाणी एक साइडला झुकलेला सामना म्हणावा लागेल. विवेक साहू यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय. तर या ठिकाणी झेलबाद होऊन बिपिन काजोळकरची खेळी या ठिकाणी संपली जाते. तिसरं षटक रितेश गवाणे. पहा काय चेंडू वळवलाय. चेंडूने मात्र घेतलेलं वळण फलंदाज या ठिकाणी समजू शकले नाहीत. आकाश पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बरोबर 1 वाजता तिसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीन वरती मायक्रोफोन वरती तुमच्या मोबाईल वरती लॅपटॉप वरती तुम्ही पाहू शकता. तिसरा क्वेश्चन 1 वाजता तुमच्या समोर काही क्षणातच UBCच्या माध्यमातून ही स्पर्धा जे पाहत आहेत आणि या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. किती पाहिजे? 15 झालेत. अजून 35 धावा करायच्यात. 6 बॉल 35 सोपान आहे. त्यामध्ये चेंडू
हा चेंडू इथं मात्र पंच व्हाइट बॉल घोषित करतायत. अजूनही 34 धावांची जी आवश्यकता. डेड बॉल आहे, चार आहे, चार म्हणजे चार धावा. हा चेंडू देखील अवांतर, धावसंख्या वाईट बॉल. म्हणजे एकही चेंडू न टाकता धाव फलकावरती धावा पाहिल्या गेल्या तर 5 धावा दिल्यात. बॅटची एज घेतली गेली. मेहुल पाटीलला देखील माघारी परतावं लागेल. विकास खिल्लारी 500 रुपये मिळवले. आज जल्लोष तर होणारच, कारण घर बसल्या 500 रुपये म्हणजे आयोजन पासवाडी राजा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून. प्रेक्षक आणि क्रिकेट चाहत्यांना देखील सुवर्ण संधी आहे. आज दिवसभरामध्ये आपण असेच प्रश्न विचारले जाऊ आणि एक भाग्यवान विजेत्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस ठेवले. तर या सामन्यामध्ये विजय होत आहेत, विजय ठरतोय या सामन्यामध्ये आयुषी 11.